इचलकरंजी इथं उसाच्या ट्रॉलीखाली सापडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर अवघ्या 2 तासात पुन्हा या मार्गावरून उसाची वाहतूक सुरू झाली, त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रॅक्टर चालकास थांबवून धारेवर धरलं. अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावभा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. इचलकरंजी इथं गावभागमध्ये अरुंद रस्ते आहेत. या अरुंद मार्गावरून ऊस वाहतुकीमुळे अनेक वेळा अपघात होत असल्यानं ऊस वाहतूक अन्य मार्गानं वळवण्याची मागणी होत असते. 3 फेब्रुवारी रोजी उसाच्या ट्रॉलीखाली सापडून समित मुजावर या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त जमावानं बौद्ध विहार ते गुजरीपेठ चांदणी चौक मार्गावरून ऊस वाहतूक बंद करण्याची मागणीही केली. मात्र अपघातानंतर पुन्हा 2 तासातच या मार्गावरून ऊस वाहतूक पुन्हा सुरू झाली, त्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर थांबवून त्याला धारेवर धरत या मार्गावरून ऊस वाहतूक बंद करण्याबाबत सुनावलं. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाल्यानं गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मार्गावरून ऊस वाहतूक न करण्याबाबत ट्रॅक्टर चालकाला सूचना केली.